प्रभाग 19 मधील एक जिन्सी कार्यकर्ते ढोंगी विरोधकांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाहीत असा टोला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लगावला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजप आरपीआय युतीच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोमवारी झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. प्रभाग 19 मध्ये भाजप आरपीआय युती आघाडी घेणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजप आरपीआय युतीने प्रचारातील आघाडी कायम ठेवत जनसंपर्क कार्यालयांच्या उद्घाटनाचा धडाका लावलाय. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप जिल्हा सरचिटणीस नंदू पटवर्धन यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 19 जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, युवा नेते परेश ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत, रामदास शेवाळे, जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस दर्शना भोईर, शहर महिला मोर्चा अध्यक्ष मुक्ता लोंडे, माजी सभापती अनिल भगत, राजू सोनी, माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, प्रशांत झुंजारराव, महेश साळुंके, स्वप्नील ठाकूर, शहर युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय समेळ, भरत जाधव, अभिषेक पटवर्धन, संजय मोडक, निर्मला वैद्य यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की साई प्लाझा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी पहिल्यांदा याच प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडणूक लढवण्याच्या आठवणी सांगितल्या. तशाच माझ्याही आठवणी जिवंत असून या परिसराचा विकास झालेला आहे. विरोधक बदल हवा असा दिशाभूल करणारा प्रचार करीत असल्याचेही ते म्हणाले. हा बदल इथं जो झालाय तो बदल प्रशांत ठाकूरच्या नेतृत्वाखाली झाला. नगरसेवक म्हणून आले, नगराध्यक्ष झाले, आमदार झाले, मोठमोठी कामं केली. ज्या कामांचा आकडा ऐकला ते शेका पक्षाच्या लोकांना कागदावर आकडा तर लिहिता येणार नाही. 50 कोटीचा आता पाण्याची योजना, 50 कोटी 50 लाखाची, 47 कोटीचे कुठले तुमचे काँक्रीटचे रस्ते, 184 कोटीचा ब्रिज आपल्या भागातच जास्त आहेत. हे महत्त्वाचा मुद्दा सांगितलं त्याप्रमाणं हा जो प्रभाग क्रमांक 19 आता आला आहे, आंबेडकर भवन तिथंच, प्रशासकीय बिल्डिंग तिथंच, हे रस्ते आपले पहिल्यांदा आपल्या भागातूनच खरे झालेत. गेले ठाणा नाक्यापर्यंत, पलीकडे 19 मधून 18 पर्यंत गेलेले आहेत. आणखीन नाट्यगृह आपल्याचकडं, म्हणजे इथं आता मोठ्या प्रमाणात झालं आहे. खरं पनवेलची बाजारपेठ म्हणजे हा प्रभाग आहे. जुनं पनवेल आपण ज्याला म्हणतो आहे, त्या 19 नंबरचा प्रभाग म्हणजे खऱ्या अर्थानं पनवेलची बाजारपेठ. आणि बरंचसं पनवेल या 19 मध्ये सहभागी झालेलं आहे. उरलेला भाग जो आहे तोही असाच आपण विकसित करत आहोत. म्हणजे या विभागातून पूर्ण शहरावरती नजर ठेवण्याचं काम चाललेलं आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कोणताही पक्षपात न करता शहरातील सर्वच प्रभागांमध्ये विकास कामे केली, त्यामुळे बदल झाला असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. शेकापच्या ग्रामपंचायतींनी महापालिकेला विरोध केला होता. शेकापला भ्रष्टाचार करण्यासाठी सत्ता हवी असते, तर भाजपला पारदर्शी कारभारातून जनतेची सेवा करण्याची सत्ता हवी आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. एकीकडे नगरपालिकेकडून आपण महानगरपालिकेकडे चाललो, पण नगरपालिकेकडून महानगरपालिकेकडे जात असताना नगरपालिका म्हणून आपल्यामध्ये जे स्थित्यंतर आलेलं आहे या स्थित्यंतराचा उल्लेख आपण टाळू शकत नाही. जगदीशभाई यांनी सांगितलं की शेका पक्षानं ही महापालिका व्हायला विरोध केला. शेका पक्षाचं म्हणणं आहे की खारघर ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे, कामोठा ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे, सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. 12 कोटी 14 कोटी 15 कोटीचा महसूल वर्षाला मिळतात मुद्रांक शुल्क अनुदानातून. थोडेफार खिशात टाकले तरी पत्ता लागत नाही, कशाला करता महापालिका. आणि म्हणून त्यांनी विरोध केला. सुरुवातीला विरोध केल्यानंतर आपण सांगितलं मुख्यमंत्री मोदींना, नाही विरोध जरी असला तो या फक्त काही निवडक मंडळींचा आहे, शहरवासियांचा आपल्याला पाठिंबा आहे. महापालिका झाली पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आपण ठेवली. खारघरमधून, कामोठ्यामधून, कळंबोलीमधून, पनवेल शहरातून सगळीकडून सह्यांचं अभियान सुरू केलं. आणि सह्यांचं अभियान सुरू करून त्याचं निवेदन मुख्यमंत्री मोदींना दिलं. नवी मुंबई मोठ्यानं वेगानं विकासाकडे चालली. मुंबई आपल्यापासून हाकेच्या अंतरावरती आहे, आणि तरीसुद्धा आपल्याला जे मुंबईत मिळतं ते ना आपल्याला या पनवेलमध्ये मिळत नाही, अशी कधी कधी आपल्या मनामध्ये खंत राहते. ही खंत दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आता निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला या महापालिकेच्या माध्यमातून कामं करून घ्यायची आहेत. आणि निश्चितपणानं मी आपल्याला सांगतो, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी यांनी आपल्याला या ठिकाणी शब्द दिला आहे की महापालिका आपण स्मार्ट सिटी बनवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पनवेल शहर हे स्मार्ट बनवण्याच्या दृष्टिकोनातून आता निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना काम करायचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप युतीच्या सर्व उमेदवारांना जिंकण्यासाठी झपाट्याने कामाला लागूया, असे आवाहन यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड म्हणाले की ज्या शेकापच्या महापालिकेलाच विरोध होता ते आता विकास कामाच्या गप्पा मारतायत. विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून कमळ फुलविण्याची प्रतिज्ञा करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रभाग 19 मध्ये परिषद सांगितल्याप्रमाणे एक सुनंदा पाटील आणि आमचे इतर 3 नगरसेवक यांचा हा प्रभाग आहे. पण हा प्रभाग तुमचा असला तरी हा प्रभाग भारतीय जनता पार्टीचा प्रभाग आहे. हा प्रभाग परेश ठाकूरांचा आहे. हा प्रभाग जो आहे तो आमदार साहेबांचा आहे आणि हा प्रभाग रामशेठ ठाकूरांचा. त्यामुळं तुम्हाला आणि मला सगळ्या कार्यकर्त्यांना या प्रभागाची आम्हाला इज्जत ठेवायची आहे आणि ती अशा प्रकारे ठेवायची आहे की आमच्या प्रतिस्पर्धी जे उमेदवार असतील त्यांचे डिपॉझिट कसे जप्त करता येतील अशा प्रकारचं काम या ठिकाणी करायचं आहे. पनवेलमध्ये आम्हाला कमळ फुलवायचं आहे अशी आम्हाला आजची प्रतिज्ञा करायची आहे. युवा नेते परेश ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की प्रभाग क्रमांक 19 मध्ये जास्तीत जास्त कामे झाली असल्यामुळे येथील नागरिक खुश आहेत. विरोधी पक्षाला उमेदवार शोधताना धावाधाव करावी लागते हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांचे यश आहे असे ते म्हणाले. हे सर्व कामं आपल्या इथे झालेली आहेत. त्याचबरोबर आता प्रशासकीय भवन सारखं एक अतिशय महत्वाकांक्षी असा प्रकल्प ज्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आणखीन त्याच्याच बरोबर अनेक अशी कामं आहेत. आपल्या इथे बल्लाळेश्वर मंदिर जो आहे नक्की त्या तलावाचं आता काम आहे हे आता लवकरच चालू होणार आहे. त्याच्यासाठी निधीसुद्धा इथे मंजूर झालेला आहे. अशी अनेक कामं आहेत किंवा त्याच्याचबरोबर वैयक्तिक कामं असतील ही सर्व कामं आहेत. ही कामं करण्यामध्ये आज भारतीय जनता पार्टी ही नेहमीच लोकांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी या सर्व कामं या इथे सांगता आपल्यासाठी इथे केलेली आहेत. आणि त्यामुळेच आज सांगता प्रभाग क्रमांक 19 जनता आहे ही इथे खुश दिसून येत आहे. आणि म्हणूनच या इथे प्रभाग या इथे विरोधी पक्ष असेल विरोधी पक्षाला उमेदवार शोधताना येते सांगतात त्यांना सांगतात धावाधाव करायला लागत आहे आणि तरी अजूनही त्यांना शोधता येत नाही आहे. ह्याचं जर यश कोण कशामध्ये असेल तर या हे यश हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख यांनी आपल्या मनोगतातून शेकापची सत्ता असलेल्या पनवेल पंचायत समितीच्या कारभारावर ताशेरे ओढले. आपल्या परखड शैलीत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. विरोधी पक्षाच्या ताब्यात पंचायत समिती आहे. पंचायत समितीचं ऑफिस याच प्रभागामध्ये येतो. जे आपण केलेलं काम सांगतो हो हे आम्ही केलं त्यांना म्हणत ते काम तुम्ही काय केलं ह्याचं दाखवा हे त्यांना विचारायची गरज आहे. कारण कित्येक वर्ष झाली तो पंचायत समितीचं कार्यालय जसंच्या तसं पडून आहे. कुठलंही काम झालेलं नाही. आता थोडं कुठंतरी करतात. म्हणजे आपण बांधकाम सुरू करून संपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण केले परंतु ह्यांनी ते अजून सडत ठेवले. आता तुम्हाला ह्याच प्रभागामध्ये राहणारे एक गृहस्थ आहेत जे भरपूर मोठे असे धनाने पदाने असे मोठे आहेत. त्यांनी नेहमीच असं कुठेतरी जांभळ्याचं पॅच वगैरे म्हणतात सांगणार आम्ही हे रस्ते केले. मित्र तुम्हाला जर खरं बघायचं असेल तर त्यांच्या गावात जाऊन बघा. त्यांचं तिथं ऑफिस आहे तिथं बघा. त्यांचे जिथं बंगले आहेत तिथं बघा. ते रोड त्यांना करता येत नाहीत पण इथं मात्र सांगणार का आम्ही हे रोड केले. हे असे भुलथापा मारणारे त्यांच्या पाठीवर लागू नका आणि लागणार तर नाहीत तुम्ही. परंतु त्यांना सांगा पहिले स्वतःच्या पायाखाली काय जळतं ते बघा आणि मग दुसऱ्याला शिकवा.